1000 जास्ती युवती आणि महिला आज महाराष्ट्राच्या पोलीस दलामध्ये आहेत. आणि हे फक्त मी सांगत नाही, तुम्ही देशात कुठल्याही राज्यात जाऊन बघा, महाराष्ट्र याही गोष्टीमध्ये अव्वल नंबरला आहे. देखते सर, बराबर करो, नहीं तो प्रॉब्लम हो जाएगा सर. आम्ही महिला भगिनींना प्रतिनिधित्व दिलं, आम्ही अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलं, आमच्या आदिवासी समाजातले मागासवर्गीय समाजातल्या सर्व घटकाला उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न तुमच्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं केलेला. आणि म्हणून या सगळ्याच्या बद्दल पवार साहेबांना फार बारकाईनं जाणे. यांच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीचे वेगवेगळे कार्यक्रम आज राष्ट्रवादीने घेतलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या वतीचं कर्तृत्व आमच्या सगळ्या सहकारी मित्रांच्या वतीने निश्चित प्रणाली आहे. आता मी माझ्या मागे जो स्क्रीन बघताय, हा जी नवीन टेक्नॉलॉजी आता आपण बघतोय. आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं भाषण मला ऐकायला मिळालं, मला मी स्वतःला भाग्यवान समजतो. इतना अच्छा टेक्नॉलॉजी मैं चाहता हूँ कि पूरे महाराष्ट्र में भरपूर वोट से राष्ट्रवादी पार्टी इसका फायदा उठाएगी. It was great to learn how 3D technology works and the way Mr. Manishankar has explained to us. It's a fabulous invention and true to its word, it's added a lot of color dimension to all our campaigning across Maharashtra.